मुंबई गोवा महामार्गावर कोलेटीवाडी नजीक भीषण अपघात. एकाच वेळी 3 वाहनांचा विचित्र अपघात. अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर दिनांक 30 सप्टेंबर रोजी 7:30 ते 8 दरम्यान 2 वाहनं रस्त्याच्या कडेला उभी होती. परंतु त्या वाहनांच्या मागे कोणत्याही प्रकारची लाईट किंवा इंडिकेटर सुरू नसल्या कारणानं मागून भरधाव वेगाने लोखंडी कॉईल घेऊन येणारा ट्रेलर हा ट्रकच्या मागच्या बाजूला असल्यानं हा अपघात झाला. यावर असलेली लोखंडी कॉईलचे लॉक तुटून ती ड्रायव्हरच्या केबिनवर आदळल्यानं आतमध्ये असलेल्या ट्रेलर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. या दरम्यान सर्वात पुढे असलेली अज्ञात वाहनं घटनास्थळावरून तिथून निघून गेल्याची माहिती समजते. ही घटना वडखळ पोलीस स्टेशनला समजताच घटनास्थळी नागोठणा पोलीस व वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू करून त्वरित येथे झालेली ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली. या ऍक्सिडेंटची नोंद वडखळ पोलीस स्टेशनने घेतली असून अधिक तपास सुरू आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.